कधी कधी चांगलं काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं, लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखतं। त्यामुळे काही लोक याच्यावरही प्रश्नचिन्ह तयार करतात, मग शासन आपल्या दारी कशा करता, लोक जमा करता कशा करता। अरे लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात, लोक स्वतः या ठिकाणी येऊन लाभ घेऊन जातात, तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? पण आता चिंता करू नका, कोणाच्याही पोटात दुखलं तर ती पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहेत आणि त्यांच्या पचनी पडलं नाही तरी अजित दादा आहेत। त्यामुळे सगळ्यांची पोटदुखी जी आहे त्याच्यावरचा उपचार आपण करणार आहोत आणि सामान्य माणसाला त्याचे अधिकार देखील देणार आहोत। अजित दादा, तुम्ही मागच्या कार्यक्रमात म्हणाले दोनच झेंडे दिसतायत, आता तिसरा झेंडा पण आला, काळजी करू नका। आपल्याला तीनही झेंडे घेऊन महाराष्ट्राचा झेंडा देशामध्ये सगळ्यात वर न्यायचा आहे। माझा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल हे आम्हाला या ठिकाणी करून दाखवायचं आहे आणि म्हणूनच एवढा प्रचंड प्रतिसाद हा या ठिकाणी मिळतो आहे।